subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राज्य सरकार को लोगों की परवाह नहीं, विधायक प्रशांत ठाकुर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और परिवहन मंत्री अनिल परब से इस्तीफे की मांग की है। आरोप लगाते हुए कहा, महाविकास गठबंधन जो लोगों की भावनाओं को पूरा करने में विफल रहा है, महाराष्ट्र की राजनीति में बुरी तरह से विफल रहा है, लगातार लोगों को धोखा दे रहा है और निष्क्रिय है, इसलिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और परिवहन मंत्री अनिल परब असफल हैं। विधायक प्रशांत ठाकुर ने यह भी आरोप लगाया है कि वह एसटी निगम के काम के तरीकों और कम वेतन के कारण रत्नागिरी के कर्मचारी मनोज चौधरी और पांडुरंग गद्दे ने आत्महत्या कर ली। दुर्भाग्यपूर्ण आत्महत्या महाविकास अघाड़ी सरकार की लापरवाही से हुआ है। इसी को लेकर भारतीय जनता पार्टी के विधायक प्रशांत ठाकुर ने स्टेशन पर एक सार्वजनिक विरोध प्रदर्शन का नेतृत्व किया। दुर्दैवी गोष्ट है कि या महाराष्ट्रामध्ये एकीकडे कोरोनाचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाच्या काळामध्ये जिथे जगामध्ये भारत देश आपल्या वेगवेगळ्या सकारात्मक पावलं उचलून आपल्या कार्यक्षमतेचं उदाहरण देतोय, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे हे सरकार अकार्यक्षम आणि त्याचबरोबर कुचकामी ठरत आहे आणि त्यामुळे या अकार्यक्षम कारभाराचा फटका या राज्यातल्याच वेगवेगळ्या लोकांना बसतोय। आपण पाहिलं काल परवा नाशिकसारख्या ठिकाणी, रत्नागिरीसारख्या ठिकाणी आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एसटीचे जे कर्मचारी आहेत या एसटीच्या कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार दिला नाही आणि त्यामुळे आमच्यातल्याच एका सहकाऱ्याला या ठिकाणी आत्महत्या करावीशी वाटली, रत्नागिरीत आत्महत्या करावीशी वाटली। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आधार देणं हे त्या खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचं कर्तव्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगतात त्यांची जबाबदारी आहे आणि आज हे जर कुटुंब प्रमुख त्यांच्या जबाबदारीपासून बाजूला जात असतील तर कुठं ना कुठंतरी हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्चितपणानं आशादायक नाही। ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण अभिमानानं अकाल परवापर्यंत बोलत होतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तीन तीन पक्षाचं सरकार आहे, त्याच्यातले दोन पक्ष वर्षानुवर्ष सत्तेत आहे, एक पक्ष आता नव्यानं नेतृत्व करायला लागला आहे आणि त्यांना घोड्यावरती बसून बाकीचे लोक जे मजा बघतात हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा पोळखे चाललेला आहे। एकीकडे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करायचं तोंडी आणि मागं फिरायचं हे काही योग्य चित्र नाही। आपण पाहतोय अर्णब गोस्वामीसारख्या एका पत्रकाराला जर तुम्ही सांगताय की कुणीतरी आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिलं म्हणून त्यांना तुम्ही थेट अटक करून टाकताय, मग आज मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की जो माणूस आमचा गेला त्यानं त्याच्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या मृत्यूला उद्धव ठाकरे आणि अनिल परब जबाबदार आहेत, मग मुख्यमंत्री आज अनिल परब यांना अटक करणार का? आणि नैतिकता थोडी जरी शिल्लक असली तर अनिल परब यांचा राजीनामा घेणार का? आणि तो घेणार नसतील तर हे ढोंग या लोकांनी या अशा पद्धतीनं चालवू नये। महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणानं एका कार्यक्षम अशा पद्धतीच्या सरकारची अपेक्षा आहे, या महाराष्ट्राला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे, ही यांच्याकडून पूर्ण होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागतोय। निश्चितपणानं आमच्या ज्या ज्या सहकाऱ्या चौधरी असतील किंवा अन्य सहकारी ज्यांनी या ठिकाणी गडदे यांनी ज्या पद्धतीनं आत्महत्या केलेल्या आहेत ते एका अर्थानं चिंतेची बाब आहे, आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी एका अर्थानं ही काळी दिवाळी यात साजरी करायला हे सरकार भाग पडतंय, या सरकारचा करावा तितका धिक्कार थोडा आहे इतकंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्वसामान्य जनता रोज रस्त्यावरती यायला लागली आहे, त्याचा जाब या सरकारला द्यावा लागेल इतकंच या ठिकाणी सांगतो। आवाज टुडे, पंकज बिनवंशी की रिपोर्ट, पनवेल। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।